जय महाराष्ट्र मित्रांनो, ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्याहून रत्नागिरी सावंतवाडीला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा. तुमच्या लाईक करण्याने, तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते. मित्रांनो, पुणे जंक्शनवरून रत्नागिरी सावंतवाडी रोडला 3 रेल्वे जातात. यामध्ये एक मेल एक्सप्रेस, एक एसी एक्सप्रेस ट्रेन तर एक सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनचा समावेश आहे. गाडी क्रमांक 0 14 41 पुणे सावंतवाडी रोड स्पेशल फेअर होळी एसी स्पेशल ही गाडी प्रत्येक मंगळवारी सकाळी 9:35 पुणे जंक्शनवरून सुटते तर सावंतवाडी रोडला रात्री 10:30 पोहोचते. पुणे जंक्शन ते सावंतवाडी रोड हे 611 किलोमीटरचे अंतर ही गाडी 12 तास 55 मिनिटांमध्ये 12 हॉल्ट घेत पूर्ण करते. या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी 47 किलोमीटर आहे. गाडी क्रमांक 22150 पुणे एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस व्हाया पनवेल ही गाडी प्रत्येक रविवारी आणि बुधवारी संध्याकाळी 6:45 पुणे जंक्शनवरून सोडते तर सावंतवाडी रोडला ही गाडी 4:10 पोहोचते. पुणे जंक्शन ते सावंतवाडी रोड हे 559 किलोमीटरचे अंतर ही गाडी 9 तास 25 मिनिटांमध्ये 4 हॉल्ट घेत पूर्ण करते. या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी 59 किलोमीटर आहे तर मॅक्सिमम परमिसेबल स्पीड ताशी 110 किलोमीटर आहे. गाडी क्रमांक 0 14 45 पुणे थिवीम स्पेशल फेअर होळी स्पेशल ही गाडी प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी 6:45 पुणे जंक्शनवरून सुटते तर सावंतवाडी रोडला 5:28 पोहोचते. पुणे जंक्शन ते सावंतवाडी रोड हे 611 किलोमीटरचे अंतर ही गाडी 10:43 17 हॉल्ट घेत पूर्ण करते. या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी 57 किलोमीटर आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जंक्शनवरून रत्नागिरी सावंतवाडी रोडला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेतली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.